दामोदर पंत या नाटकाला रंगमंचावरून रुपेरी पडद्यावर आणल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे आता आपल्या लोचा झाला रे या नाटकाचा चित्रपट बनवण्याच्या तयारीला लागले. 2003 मध्ये सुरू झालेल्या या नाटकात संजय नार्वेकरची प्रमुख भूमिका होती. मात्र लोचा झाला रे या चित्रपटात श्रीरंगची प्रमुख भूमिका करणार आहे भरत जाधव. नाटकातील सिद्धार्थ जाधवची भूमिका मात्र तीच असेल. सिनेमाचं नावही वेगळं असणार आहे. जत्रा, अगबाई अरेच्चा यांसारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या केदारचा नाटकाचे चित्रपटात रूपांतर करण्याचा हा दुसरा प्रयोग. याआधी त्याने भरत जाधवलाच घेऊन श्रीमंत दामोदर पंत या नाटकाचा चित्रपट बनवला होता. त्यानंतर लागलीच लोचा झाला रे या सिनेमाच्या तयारीला तो लागला. केदारचं नाटक असो वा सिनेमा, भरत जाधव नेहमीच वेगवेगळ्या लुक्स मध्ये दिसला. आणि आता लोचा झाला रे मध्येही भरत आणि केदार एकत्र येतील आणि त्यांना सिद्धार्थ जाधवची साथ मिळेल, म्हणजे मजा औरच असेल. रुपेरी पडद्यावर येणाऱ्या लोचा झाला रे प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल का? संजय नार्वेकरच्या श्रीरंगची जादू भरत जाधव करू शकेल का? थिएटर सारखीच गर्दी मल्टीप्लेक्सेसलाही असेल का? लवकरच कळेल, पण तोपर्यंत वाट पाहूया. राष्ट्रीय.com करिता श्वेतांबरा सावंत.